भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकला असला तरी एका घटनेमुळे त्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. अंडर 19 विश्वविजेत्या भारतीय संघाचा शिलेदार राजवर्धन हंगरगेकरनं 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही वय लपून विश्वचषक खेळल्याचं पुढे आलंय. क्रीडा युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला आव्हान सादर केलंय. त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्यासोबत आहेत. कृष्णा, काय आणखी तपशील मिळतो याबाबत? निश्चितच एकीकडे आपण आनंदोत्सव साजरा करत होतो की 19 वर्षीय विश्वचषक पुन्हा एकदा 5व्यांदा भारतानं जिंकलेला आहे. मात्र एक घटनेनं त्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आणि यातला एक खेळाडू जो मूळचा उस्मानाबादचा आहे, राजवर्धन हंगेकर, याने आपलं वय लपवल्याचं समोर आलेलं आहे. आणि तशा प्रकारची एक तक्रार बीसीसीआयकडे दाखल झालेली होती की राजवर्धन यांनी आपलं वय लपवलेलं आहे आणि खोटी जन्मतारीख सांगितलेली आहे. त्यानंतर बीसीसीआयनं ओमप्रकाश बकोरिया जे स्पोर्ट्स कमिशनर आहेत महाराष्ट्राचे, त्यांना पत्र लिहिलं, याची सत्यता तपासायला सांगितली. आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात उस्मानाबादचे जिल्हा परिषदेच्या CEO सूचना केल्या की या सगळ्याची तपासणी करून एक अहवाल सादर करावा. आणि उस्मानाबादचे जे CEO आहेत राहुल गुप्ता यांनी या सगळ्या प्रकरणाची तपासणी केली, जिथे राजवर्धन यांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतल्या होता ते तेरणा पब्लिक स्कूलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर जन्म प्रमाणपत्र तपासलं, त्यामध्ये देखील त्यांची जन्मतारीख ही 10/1/2001 अशा प्रकारची दाखवण्यात आलेली होती. पुढे या सगळ्या प्रकरणाची तपासणी केल्यानंतर 8वीमध्ये प्रवेश करताना मुख्याध्यापकानं तारीख बदलल्याचं समोर आलं. त्यामध्ये ही तारीख करण्यात आली 10/11/2002. मात्र यासाठी ज्या काही प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या कुठल्याही प्रक्रिया पूर्ण केलेल्या दिसत नाहीत. आणि त्यामुळे पुढे हे सगळं वय लपवण्याचा प्रकार समोर आला. आणि त्यानंतर ओमप्रकाश बकोरिया यांना जिल्हा परिषदेच्या CEO 17-पानी अहवाल पाठवला. तो 17-पानी अहवाल आपल्या हातात आहे. आणि त्यामध्ये स्पष्ट बकोरिया यांनी म्हटलेलं आहे की राजवर्धन यांनी आपली जन्मतारीख चुकीची या ठिकाणी सांगितली. आणि महत्त्वाचं म्हणजे जन्म प्रमाणपत्रावरती तारीख 10/1/2001 असताना देखील ही लपवली गेली आणि भारतीय क्रिकेट संघामध्ये प्रवेश मिळवला अशा प्रकारचं पत्र BCCIला 8 तारखेला लिहिलेलं आहे. आता BCCI यावरती काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अशाच एका महाराष्ट्राच्या खेळाडूमुळे या सगळ्या विश्वकपाला या ठिकाणी गालबोट लागण्याची शक्यता आहे. बरोबर, धन्यवाद कृष्ण या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.